स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ। आष्टानगरीचे माजी उपनगराध्यक्ष प्रगतशील आणि प्रयोगशील शेतकरी तसेच न्यू इंग्लिश स्कूल तुंगचे मुख्याध्यापक भगवान शामराव बोते यांनी 1.5 एकर हळद पिकात 90,000 रुपयांचे स्वीट कॉर्न मक्याचे आंतरपीक घेतले, तसेच 15,000 ते 20,000 रुपयांचे मुरघासचे उत्पादन घेतले। भगवान बोते यांचा हळद पिकात हातखंड आहे, ते दरवर्षी हळद पिकात विक्रमी उत्पादन घेत असतात। हळद पिकाचे मार्गदर्शक म्हणून ते उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत। हळदीमध्ये स्वीट कॉर्न मक्याचे आंतरपीकही ते नियमित घेत असतात। यावर्षीही त्यांनी 1.5 एकर हळद पिकामध्ये स्वीट कॉर्न मक्याची टोकण केली होती। त्यांनी सिजंटा वाणाचे 3 किलो बी टोकले होते। अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून 3 फवारण्या घेतल्या, तसेच ठिबकमधून विद्राव्य खते दिली, देशी गाईचे गोमूत्र दिले। पाणी आणि खताच्या सुयोग्य व्यवस्थापनातून त्यांनी जवळपास 6 टन स्वीट कॉर्न मक्याचे उत्पादन घेतले। सेंद्रिय खताच्या वापरावर भर दिला। त्यांनी एकरी टनाला 15,000 रुपये इतका दर मिळाला। त्यांना 1.5 एकरात एकूण 90,000 रुपयांचे उत्पादन मिळाले, तसेच 6 टन मुरघासचे उत्पादनही त्यांनी मिळवले। त्यामुळे वैरणीचा मोठा प्रश्न सुटला। यातून त्यांना अंदाजे 15,000 ते 20,000 रुपयांचे उत्पन्न मिळाले, तसेच विविध रोपांपासून हळद पिकाचे संरक्षणही झाले। स्वीट कॉर्न मक्याच्या विक्रमी उत्पादनाबद्दल भगवान बोते यांचे अष्टाशहर आणि परिसरातून कौतुक तसेच अभिनंदनाचा वर्षाव होत आहे। स्वराज्य मराठी न्यूज चॅनल साठी सागर जगताप अष्टा। कॉर्न मका आधी ज्या 1.5 एकरमध्ये मी केलेला आहे आणि स्वीट कॉर्न मका सिजंटा नावाच्या कंपनीचा लावलेला आहे आणि अशा पद्धतीचं कणीस पडलेला आहे। यामधून जवळजवळ मला आता 6 टनाचं उत्पन्न मिळणार आहे। या 6 टनासाठी 1 टनाला 15,000 रुपये या पद्धतीनं मला हे दर मिळणार आहे। आणि या मक्यावरती मी 6 फवारणे घेतलेले आहेत आणि त्या लष्करी आळी येऊ नये यासाठी अशा या 6 फवारणी घेऊन मी याला लागवडी सोडलेले आणि चलरी पद्धतीनं लागवड सोडलेले आणि चांगली ही पीक आज दमदार आपणाला दिसते आणि ह्या पिकाच्या माध्यमातून आज समाधान वाटतं आहे आणि हळदही चांगल्या पद्धतीनं आलेली आहे। हळदीचं संरक्षण व्हावं यासाठी मी या हळदीच्या बाजूनं स्वीट कॉर्न मका टोकलेला आहे। श्रावण महिन्यामध्ये यामध्ये कुठल्याही पानावरती हळदीच्या पानावरती रोग येऊ नये करपा येऊ नये यासाठी ही स्वीट कॉर्न मका या ठिकाणी घेतलेला आहे। दरवर्षी पद्धतीनं यावर्षी जोमदार असं पीक आलेलं आहे। धन्यवाद।